अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, मैं बोला है ना पिक्चर अभी बाकी है। Gajanan Smiley. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन इशा हार्ड व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि बिना स्किप करता बघा मित्रांनो। तर तो एक नक्की लक्षात ठेवा मित्रांनो की कशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही कम्प्लीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघलाच पाहिजे मित्रांनो, कारण की अशा पद्धतीचा व्हिडिओ जे बनवायला स्टेप बाय स्टेप एडिटिंग शिकावी लागते। त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि आजच्या एडिटिंगचं जे आत्ताचं जे काही मटेरियल जे असणार आहे आजच्या एडिटिंगचं, ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड करण्यास किंवा एडिटिंग करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला जाऊन नक्कीच मेसेज करू शकता आणि फॉलो पण करू टाका मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, एकदम विशाळ पद्धतीचे ते आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं। तर अशाच पद्धतीने नवीन नवीन कंटेंट तुम्हाला आपल्या चॅनलचे डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि हो मित्रांनो, तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, त्यावर ते टॉपिक कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, चला तर आपल्या एडिटिंगला सुरू करायचं। तर तुम्हाला अलाइट मशीन ओपन करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकबोर्ड इम्पोर्ट करून घ्यायचे। तर हे जे ते दोन प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट केल्यावरती मित्रांनो, बिटमार्क तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने रेड बीट लावून दिले, तर तुम्हाला एकदम सोपं आणि इझी काम करून दिलेलं, काही विषय नाही। तर तुम्हाला काय ठरवतं ते प्लस आयकन आणि निळ्या म्हणजे जायचं मित्रांनो। इथून एक तुम्हाला ओवरले व्हिडिओ आधीकर ॲड करून घ्यायचं, पहिलं तर सर्वात आधी ओवरले व्हिडिओ ॲड करायचं। तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो, तुम्ही मित्रांनो बघू शकता 9 सेकंदाचा असा अशा पद्धतीचा ओवरले व्हिडिओ असणार आहे। तो तुम्हाला 7 सेकंदापर्यंत अशा पद्धतीने लांबून द्यायचा आणि राहिला फास्ट पार्टवाला आपल्याला ते डिलीट करायचं। नंतर फर्स्ट लाईन प्लस आयकन आणि निळ्या म्हणजे जायचं मित्रांनो। आणि इथून जे काही इमोजी दिले आहे मित्रांनो, तो वाले इमोजी तुम्ही ॲड करून घ्यायच्या। तर मी इथे तुम्हाला इमोजी पण ॲड करून दाखवतो, सगळ्या व्यवस्थित पद्धतीने विषयाआड पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर तुम्ही बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काही विषय नाही। तर तुम्हाला काय करायचं, इमोजी व्यवस्थित पद्धतीने ॲड करायचं, तुमच्या हिशोबाने झूम वगैरे करू शकता, काही विषय नाही। तर एडिटिंग शिकायची मुलं स्वतःचं काहीतरी करावंच लागेल मित्रांनो, काही विषय नाही। तर तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं। नंतर तुम्हाला 7 सेकंदापासून प्लस सेकंदांनी मिळण्यामध्ये जायचं आहे। जे पण तुम्ही गर्लचे इमेज ॲड करता मित्रांनो, किंवा जे काही तुमच्या मॉडेलचे इमेज असतील, तुमच्या स्वतःचे इमेज असतील, ती इमेजेस तुम्ही काय करायचं मित्रांनो, 4:5 रेशो म्हणजे ॲड करून घ्यायची, म्हणजे कन्वर्ट करून घ्यायची तुम्हाला नसतील तर। तुम्ही काय करायचं मित्रांनो, ॲड करून तुम्हाला मोवांड्रच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने स्लाईड वगैरे करून तुम्हाला जसा हवे तसं तुम्ही झूम वगैरे करून ॲडजस्ट करू शकता। तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सर्व इमेजेस जे ते ॲडजस्ट करून घ्यायचे, तर मी ते पटापट करून घेतो। ओके, तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने जे काय आपण मॉडेलची इमेज होते, तर मी अशा पद्धतीने ॲड करून घेतले। तर तुमची पण जे काय गर्लफ्रेंड असणार आहे मित्रांनो, तुमची जे काही लवर वेअर आहे, तुमची जे अफेअर असणार आहे, ते रिलेशनशिप वाले जे काही तुमच्या गर्ल्सचं जे काही व्हिडिओ बनवसाल, तो तुम्ही इमेज ॲड करून घ्यायचे। ॲड करण्यात झाल्यावर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, 7 सेकंदापाशी यायचं, प्लस सेकंड आणि मिडम जायचं आहे। आणि तुम्हाला ब्लॅक साऊड पेंज आणि बॉर्डर पेंज दिलेलं आहे, तर तुम्ही ॲड करत चला मित्रांनो। मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो, पण त्यामुळे तुम्ही ॲड केल्यानंतर आपला जो व्हिडिओ असणार आहे, ते व्हिडिओ जे ते एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि एकदम छान आणि विशाळ पद्धतीने दिसणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला ॲड केल्या करायचं मित्रांनो, फर्स्ट लाईन प्लस सेकंड आणि मिडम जायचं आहे। आणि अशा पद्धतीने बॉर्डर पण तुम्हाला ॲड करून घ्यायची, पण बॉर्डर शाडू पण तुम्हाला ॲड केल्यानंतर मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने लुक येऊन जाईल आपल्या व्हिडिओला, एकदम जबरदस्त आणि खत्री दिसेल। तर काही विषय नाही। तर तुम्हाला काय करायचं, 7 सेकंदापाशी यायचं, प्लस सेकंड आणि मिडम जायचं आहे। आणि इथून जे काही टेक्स्ट पिन जे दिले आहे मित्रांनो मी बनवून, ते वाले टेक्स्ट पिन जे अशा पद्धतीने ॲड करायचे। नक्कीच ही टेक्स्ट पिन जे तुमच्या जे काही गर्लफ्रेंड असणार आहे, तिचं पण नाव असणार आहे, तुम्हाला सूट होऊन जाईल। तर बनवायचीच असेल तर तुम्ही पिक्सल लॅबमध्ये बनवू शकता, किंवा त्यावरती व्हिडिओ बनवून आणाल मित्रांनो, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, मी यावरती पण व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर इथपर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲड करायचं मोवांड्रच्या मदतीने, तुम्हाला काही विषय नाही। तर बॅकवर जायचं, बॅकला तिथे आपलं जे काही सेकपड आहे ते ओपन करून घ्यायचा। आणि ओपन केल्यावरती मित्रांनो, तुम्हाला करायचं, पहिले इमेजवर टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्रेडवर जायचं, कॉपी पेस्ट करून बॅग यायचं मित्रांनो। बॅगाला ते सेम प्रोसेस असणार आहे, म्हणून मी एकदम सोपी प्रोसेस सांगतो तुम्हाला, सेकेबोर्ड लावायची, काही विषय नाही। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्हाला पहिले इमेजवर टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्रेडवर जायचं आणि पेस्ट पेस्ट करायचं आहे। आणि अशा पद्धतीने जे काही दुसऱ्यावाला इमेज आहे त्याला पेस्ट करायचा, असं करत जे ते तुम्हाला इथपर्यंत पेस्ट करायचं मित्रांनो। आपला 10.5 सेकंदापासून तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं, एवढं पण छोटी इमेज येतील।
नंतर मित्रांनो तेच वाला सेटवर तुम्हाला इकडे पण पेस्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला 22.28 सेकंदापर्यंत पेस्ट करायचं आहे इकडे इथपर्यंत 24.16 पर्यंत, जेवढे करून तुमचे जे बीटमध्ये छोटे इमेज असेल त्याला पेस्ट करून घ्यायचं. नंतर बॅक यायचं मित्रांनो, सेकंड पुन्हा ओपन करून घ्यायचं तुम्हाला, आणि ओपन केल्यावरती मित्रांनो अशा पद्धतीने इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जायचं, कॉपी पुट करायचा आहे, दोन नंबरच्या फोटोचं तुम्हाला कॉपी पुट केल्यानंतर बॅकवरून जे मेन बीटमार प्रोजेक्ट असणार आहे तुमची जे काही व्हिडिओ क्रिएट करत असाल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथे यायचे आपले जे काही सॅमसंगचे दोन इमेज येतील बीटमधले 10.5 सेकंदापाशी, ते दोन इमेजेस तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करायचे मित्रांनो. त्यावरती सिलेक्ट करायचं तुम्हाला, अशा इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जायचं आणि पेस्ट रिपीट करून द्यायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सेमसाईजचे दोन इमेज पेस्ट केल्यानंतर एक मोठा वाला फोटो तुम्हाला बॅक देऊन द्यायचा आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे ना, जे काही तुमचे दोन फोटो इमेजेस येईल मित्रांनो जे काही सेमसाईजचे त्याला तुम्हाला अशा पद्धतीने दोन नंबरचे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर एक इमेज तुम्हाला बॅक देऊन टाकायचा, दोन इमेजेस त्याला पेस्ट करायचा आणि एक मोठा फोटो बॅक द्यायचा. हे प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत करायची जिथपर्यंत तुमचं सॉन्ग असणार आहे, बीट असणार आहे. तर नंतर काय करायचं मित्रांनो, जे काही मोठावाले इमेज होते टच करायचे, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जायचं, कॉपी पुट करायचा आहे यावाल्या इमेजचा. नंतर बॅक यायचं मित्रांनो तुम्हाला, आणि बॅक आलं होते मित्रांनो इथे काय करायचं आहे, आता एकदम जबरदस्त आणि विशाळ पद्धतीने प्रोसेस असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे जे काही बीटमधले जे काही मोठे इमेजेस असणार आहे मित्रांनो, ते मोठी इमेजवरती टच करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. एकदम सोपी प्रोसेस असणार, पाहून हीच प्रोसेस आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वापरायची, काही विषय नाही. फक्त अवघड काय असते मित्रांनो, यावरती सेक इफेक्ट कुठे आणि कुठे कोणता लावायचा आहे ते तुम्हाला थोडंसं अवघड होऊन जाईल मित्रांनो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर अशा पद्धतीने जेवढे काही तुमचे मोठे इमेजेस येतील मित्रांनो ते तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे, करून झाल्यावरती एकदम जबरदस्त आणि खतरनाक व्हिडिओ तुम्हाला बनवून रेडी होईल. तर तुमचं या खाली सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवर टच करायचं आहे, टच केल्यानंतर खाली एक्सपोर्ट देवरती टच करून जे काही तुमचं आजचं स्टेटस असेल ना एकदम जबरदस्त वाला ते तुमच्या खाली सेव्ह करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जराही इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा. अशाच पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे, कोणत्या सॉन्गवरती पाहिजे तो सॉन्ग कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती 100% व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तिथं भेटू एक नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ, म्हणजे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.